ग्रामीण महाराष्ट्राच्या हितासाठी सदस्यांच्या न्याय हक्कासाठी कैलास गोरे पाटील यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची स्थापना केली आहे। या संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदार असावा। जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचे राजकीय आरक्षण किमान 10 वर्षांसाठी कायम असावे। पंचायत समिती सदस्यांना विधान परिषदेसाठी मतदानाचा अधिकार असावा। जिल्हा परिषद सदस्यांना 20,000 तर पंचायत समिती सदस्यांना 10,000 रुपये मानधन असावे या मागण्यांचा समावेश होता। शिष्टमंडळात जिल्हा संयोजक संजय गजपुरे, रेखा कारेकर, सतीश वारजूरकर, अर्थसभापती राजू गायकवाड, समाज कल्याण सभापती नागराज गेडाम, सभापती सुनील उरकुडे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता। आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचं असं कुठलंही असोसिएशन नव्हतं, पण माननीय कैलास गोरे पाटील यांनी एक फेडरेशन स्थापन केलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचं, आणि या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या आता आपण महाराष्ट्र स्तरावर राज्य शासनाकडे आपण देतो आहोत। विशेष म्हणजे आज सरपंच जो आहे त्याला 5,000 मानधन मिळतं, पण जिल्हा परिषद सदस्यांना केवळ 3,000 मानधन मिळतं। जिल्हा परिषद पंचायत समिती हे जे सभापती आहेत या सभापतींनासुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार असावा पंचायत समिती सदस्यांना, हे सुद्धा आपण मागणी यानिमित्ताने केलेली आहे। आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हा मतदार असावा, कारण आजपर्यंत जिल्हा परिषद आणि नगरसेवक जे असतात त्यांच्यातून हा आमदार निवडला जातो आणि म्हणून त्यांनाही ते अधिकार दिला जावा। या जिल्हा परिषदेमध्ये आधी अधिकार जिल्हा परिषद सदस्यांना मोठ्या प्रमाणावर होते, पण आता ते अधिकार मर्यादित करून ते सर्व अधिकार आता आयुक्तांकडे दिले गेलेले आहेत, आणि म्हणून ते अधिकार पुन्हा जिल्हा सदस्यांना बहाल करावे अशी मागणी या असोसिएशनच्या माध्यमातून आत्ता आम्ही माननीय चंद्रपूरचे जिल्हाधिकारी गुल्हाने साहेब यांच्याकडे दिलेल्या आहे। यासोबत इतरही काही मागण्या आहेत की ज्यामध्ये याच्या आधी कोऑप सदस्य जिल्हा सदस्य घेतला जात होता तो सुद्धा पूर्ववत सुरू करावा, अशा अनेक मागण्यांना घेऊन आज आपण जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, जिल्हा परिषदेचे गटनेते सतीश वारजूरकर आणि अन्य जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्यातील काही पंचायत समिती सभापतीसुद्धा होते, या सर्वांना घेऊन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी गुल्हाने साहेब यांच्याकडे निवेदन दिलं।